क्रीडा या औरंगाबादच्या ह्या इन्स्टॉलेशन समारंभाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज या सभेमध्ये मागील 2 वर्षांमध्ये अध्यक्ष श्री रवी वट्टमवार, सेक्रेटरी आशुतोष नावंदर व कार्यकारिणीने राबवलेले उपक्रम तसेच आयोजित केलेल्या कामाचा आपण आढावा घेऊया. सप्टेंबर 2017 मध्ये माननीय मंत्री श्री रणजित पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे, खासदार श्री चंद्रकांत खैरे, तत्कालीन महापौर श्री बापू घडामोडे, महिला आघाडी मोर्चाच्या सौ विजयाताई रहाटकर, आमदार श्री चैनचूक संचेती, आमदार श्री संजय शिरसाट, आमदार श्री अतुल सावे व क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शांतीलालजी कटारिया यांच्या उपस्थितीत क्रीडाई औरंगाबादच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. तेव्हापासून आज तागायत ही कार्यकारिणी उत्तमोत्तम कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहे. पदग्रहण समारंभानंतर 8 एप्रिल 2017 रोजी क्रीडाई सदस्यांच्या पत्नींकरिता असलेल्या विमेन्स विंगने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये श्री उमेश शर्मा यांनी GST व इन्कम टॅक्सच्या बेसिकबद्दल तर ॲडव्होकेट अनिल मालानी यांनी प्रॉपर्टी टॅक्सच्या बेसिक्सवर मार्गदर्शन केले. त्यानंतर लगेचच 9 मे रोजी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन क्रीडाई औरंगाबादने देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने सातारा देवळे परिसरातील 3000 मालमत्तांचे सर्वेक्षण करून दिले. महाराष्ट्रातील सर्व शहरांमधील क्रीडाई सदस्यांकरिता दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या 5व्या महाकॉन समारंभामध्ये 16 व 17 जून रोजी क्रीडाई औरंगाबादच्या 50 सदस्यांनी सहभाग नोंदवला. तेथे महारेराचे अध्यक्ष श्री गौतम चॅटर्जी यांचे मार्गदर्शन तसेच हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांचे अफोर्डेबल हाऊसिंग, GST, त्याशिवाय इतर विषय जसे मार्केट सिच्युएशन बद्दलचे प्रेझेंटेशन फायद्याचे ठरले. तसेच 13 व 14 जुलै 2018 रोजी नाशिकमध्ये झालेल्या महाकॉनमध्ये क्रीडाई औरंगाबादच्या 75 सदस्यांनी सहभाग घेतला व पहिले पारितोषिकही जिंकले. 8 जुलै 2017 रोजी GST सेमिनार घेण्यात आला. त्यात GST चे असिस्टंट कमिशनर श्री अशोक कुमार, सुपरिटेंडेंट श्री गुप्ता व नाशिकचे प्रख्यात CA संकेत शहा यांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सदस्यांना मार्गदर्शन केले. यात सर्वांना नवीन कायदा सोप्या पद्धतीने समजला. GST नंतर नव्याने आलेल्या रेरा कायद्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी म्हणून ICAI च्या संयुक्त विद्यमाने 29 जुलै रोजी एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली व मुंबईचे प्रतिथयश CA रमेश प्रभू यांनी घेतलेल्या कार्यशाळेचा लाभ 200 हून अधिक सदस्यांनी घेतला. औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत क्रीडाई औरंगाबादने 10 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागांमध्ये 1000 ते 1200 शौचालये बसवण्यास मदत केली. नवीन ट्रेंड्स आणि टेक्नॉलॉजीजच्या मदतीने आपला प्रोजेक्ट कसा चांगल्या पद्धतीने सांभाळायचा, कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा ह्याबद्दलची सखोल आणि तंत्रशुद्ध माहिती मिळवण्यासाठी क्रीडाई महाराष्ट्राने आयोजित केलेल्या दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये 7 ते 9 सप्टेंबर रोजी 40 सदस्यांनी सहभाग नोंदवला. 21 ते 24 सप्टेंबर 2017 दरम्यान झालेल्या प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्री DM मुंगळीकर यांनी केले. 89 स्टॉल्स पैकी 56 क्रीडाई सदस्यांचे होते. ह्या एक्सपोचा फायदा संपूर्ण औरंगाबादने करून घेतला. पुढील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन माननीय डिव्हिजनल कमिशनर श्री पुरुषोत्तम भापकर यांनी केले. ह्या दरम्यान 90 स्टॉल्सना 8000 हून अधिक लोकांनी भेट देऊन फायदा घेतला. त्यानंतर 8 ऑक्टोबर 2017 रोजी सिडकोचे MD श्री भूषण गगराणीजी यांच्यासह सिडको संदर्भात समस्यांवरती सखोल चर्चा करण्यात आली. 9 व 10 नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये झालेल्या न्यू इंडिया समिटमध्ये 40 सदस्यांनी सहभाग नोंदवला, जिथे रिअल इस्टेट व इतर विषयांवरती चर्चा करण्यात आली. 14 जानेवारी 2018 रोजी झालेल्या काईट फेस्टिवलमध्ये 100 सदस्यांनी सहपरिवार आनंद लुटला. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर 2019 मध्ये हिरण्य रिसॉर्ट्स येथे दुसरा काईट फेस्टिवल आयोजित करण्यात आला, जेथे 150 सदस्यांनी सहपरिवार पतंगबाजी, हॉर्स रायडिंग, हुरडा पार्टी, रानमेवा सारख्या भरपूर गोष्टींचा आनंद लुटला. 19 व 20 जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली, जिथे Tier 1, 2 आणि 3 गाव शहरांमध्ये असलेल्या संशोधन सक्षमतेवरती चर्चा करण्यात आली. 28 जुलै रोजी मुंबईतील प्रख्यात CA स्नेहल कामदार यांनी बँकरप्सी व इन्सॉल्वन्सी ह्या विषयावर केलेले मार्गदर्शन सर्व सदस्यांकरिता मोलाचे ठरले. 10 ऑगस्ट रोजी साई ट्रेड सेंटर येथे नव्याने सुरू झालेल्या क्रीडाई औरंगाबादच्या अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन क्रीडाई महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी माननीय श्री प्रवीण सिंग परदेशी यांनी केले. ह्यावेळी क्रीडाई महाराष्ट्राचे प्रेसिडेंट श्री शांतीलालजी कटारिया, डिव्हिजनल कमिशनर श्री पुरुषोत्तम भापकर, कलेक्टर श्री उदय चौधरी, पोलीस कमिशनर श्री चिरंजीव प्रसाद, JD MSED CL श्री ओमप्रकाश बकोरिया, सिडको ADM श्री मधुकर अर्दाड, GST कमिशनर सौ दीपा मुधोळ मुंढे, डेप्युटी कमिशनर वर्षा ठाकूर, आमदार श्री राजेश टोपे, महापौर श्री नंदकुमार घोडेले, उपमहापौर श्री विजयजी अवताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य,
श्री अंबादास दानवे व इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते. पंधरा ऑगस्ट रोजी संस्थापक श्री जुगल किशोरजी तापडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 40 सदस्य उपस्थित होते. माननीय देवानंद कोडगिरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या हेरिटेज वॉकमध्ये सहभाग घेतलेल्या 15 सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना 5,000 नाश्त्याची पाकिटे देण्यात आली. 2 डिसेंबर रोजी झालेल्या क्रीडाई महाराष्ट्राच्या जनरल बॉडी मीटिंगला 50 शहरातील 300 अधिक सदस्यांनी हजेरी लावली. 22 डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या अफोर्डेबल हाऊसिंग विषयावरच्या अभ्यास दौऱ्यामध्ये 38 अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. 26 जानेवारी रोजी क्रीडाईच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. राजेंद्र सिंग जबिंदा यांनी यावेळी ध्वजारोहण केले. श्री भास्कर चौधरी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. 50 अधिक सदस्यांनी यावेळी हजेरी लावली. पोलीस कमिशनर श्री चिरंजीव प्रसाद यांच्या विनंतीस मान देऊन 2 व 3 फेब्रुवारी रोजी सीपी ऑफिस परिसरात पोलीस बांधवांसाठी क्रेडाईने खास प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन केले, ज्यात बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्वप्नातले घर घेतले. 13 ते 15 फेब्रुवारी रोजी दिल्लीत झालेल्या युथकॉन 2019 मध्ये क्रेडाई औरंगाबादच्या 40 अधिक सदस्यांनी हजेरी लावली, जिथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व इतर मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्याशिवाय ह्या सदस्यांनी दिल्लीचा अभ्यास दौराही केला, जो त्यांच्यासाठी फायद्याचाच ठरला. 2 मार्च रोजी क्रेडाईच्या कार्यालयाला क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शांतीलालजी कटारिया यांनी दिलेल्या भेटीमध्ये सदस्यांना त्यांनी GST, अफोर्डेबल हाऊसिंग, प्रधानमंत्री आवास योजना ह्यावरती मार्गदर्शन तर केलेच, पण शिवाय बिझनेस स्ट्रॅटेजीज, कलेक्ट अँड कनेक्ट ॲबिलिटी ह्याबद्दलचे त्यांचे अनुभवही सदस्यांसोबत शेअर केले. इतकेच नाही तर ह्या व्यतिरिक्तही अनेक कार्यक्रम गेल्या 2 वर्षात राबवले गेले, ज्याचा फायदा आपल्या सदस्यांनी उचललेलाच आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. तुमचे हे प्रेम आणि तुमचा पाठिंबा आम्हाला असाच मिळत राहो, हीच प्रार्थना. धन्यवाद.